सर्च विंडो मध्ये माय आयपी ऍड्रेस म्हणून सर्च केला ना गुगल लगेच तुम्हाला सांगतो आता तुमचा आयपी ऍड्रेस काय. दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्च केला तो आयपी ऍड्रेस बदललेला असतो, डायनॅमिक आयपी असतो, पण हे लोक स्टॅटिक आयपी वापरतात. आता जर का आपल्याला बघायचं असेल की खरं आहे खोटं आहे, तर तुम्हाला असे मेल आहेत, तर या मेल मध्ये बघा इथे असे डॉट आहेत तीन, ते तुम्हाला डेस्कटॉप वरती बघायला मिळेल. स्टॅटिक म्हणजे कधी ना बदलणार आयपी ऍड्रेस, डायनॅमिक म्हणजे सारखं बदलत राहणार आहे. कसं असतं माहितीये का, आता समजा तुम्ही इथे बसलेले जे लोक आहात, तुम्ही वोडाफोनचा नंबर वापर समजा, वोडाफोनचं इन्फ्रास्ट्रक्चर असा ठेवणं फार अवघड आहे की जितके युजर्स तितके तुम्हाला अवेलेबल आयपी ऍड्रेसेस, पण नॉट नेसेसरी ऍट ऑल टाइम्स तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर असा आयपी ऍड्रेसेस एक पूल असतो. जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाता तुम्हाला एक त्या पूलमध्ये एक आयपी ऍड्रेस मिळतो, तुमचं काम संपलं तो आयपी ऍड्रेस परत त्या पूल मध्ये निघून जाईल, परत तुम्ही सेशन चालू करत परत तुला तुम्हाला एक वेगळा आयपी ऍड्रेस मिळेल. पण कंपनीचं तसं नसतं, रात्री बिरात्री कधीही तुम्ही त्यांची वेबसाईट बघायला गेलात, त्यांची वेबसाईट डायल करता म्हणजे थोडक्यात काय करतात, त्यांचा आयपी ऍड्रेस डायल करतात, तो परमनंट असतो, तो स्टॅटिक असतो, तो बदलत नसतो. तर आता मला हे बघायचंय की हे खरंच असा काही प्रकार आहे का हा इफेक्ट. तर तिथे ती तीन डॉट दिसेल तुम्हाला, ती ते तारखेच्या बाजूला एक स्टार दिसेल, तिथे गेलात ना की इथे बघा तुम्हाला शो ओरिजिनल म्हणून एक ऑप्शन दिसेल, ते शो ओरिजिनल म्हणजे का तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला हे असं बघायला मिळतं, सगळी टेक्निकल इन्फॉर्मेशन असते, डिलिव्हर टू वैभवस 2000@gmail.com. रंग पडतोय स्क्रीन नाही वेगळ्या सेशन मध्ये रिसीव्ह फ्रॉम म्हणून एक आयपी ऍड्रेस महत्वाचा आहे. मी ह्याच्यावर ह्याच्यावर गेलो ना की हे बघा हे मला सांगतं, युअर आय पी इज 1.39.28.17 इंडिया फरीदाबाद. मी एका टीम बरोबर फरीदाबादला गेलो होतो, एका आणायचं होतं, आणि तिथे असं बसल्या बसल्या माझं थोडं गप बसलोच नाही शांत. मग जसं त्यांनी मला सांगितलं मी फरीदाबादमध्ये म्हणलं हा हे हुशार लोक आहेत म्हणजे त्यांना माहिती आपण कुठे आहोत. तर या वेबसाईटवर तुम्हाला तीन गोष्टी दिसतील, एक डोमेन, एक आय पी आणि एक नेटवर्क. डोमेन कशासाठी, हा डीएनएस लुकअपचा ऑप्शन आहे. तुम्हाला एखादी वेबसाईट कोणी जर का तुम्हाला एखादी लिंक पाठवत असेल ना, ती लिंक खरी का खोटी ती बघायची असेल तर तुम्ही तिथे टाईप करा आणि लुकअप म्हणा, तुम्हाला कळेल ती वेबसाईट कुठे होस्ट होते. म्हणजे कोणी तुम्हाला सांगितलं की आम्ही यूएस बेस्ड कंपनी आहोत आणि ही आमची वेबसाईट आहे, तुम्ही त्या वेबसाईटची माहिती काढली तर ते तुम्हाला सांगेल की ते यूएसमध्ये का उल्हास नगरला ती वेबसाईट आहे. म्हणजे तुम्ही ओळखू शकता की माणूस स्थानिक असेल तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतो. आता आपल्याला जायचं आय पी टू असतं, तिथे बघा आय पी इन्फॉर्मेशनचा चार नंबरचा टॅग, तिथे मी ते आय पी ऍड्रेस कॉपी पेस्ट केला. कॉपी पेस्ट का टाईप करत बसत नाही मी, कारण एखादा नंबर चुकला ना इकडे तिकडं ते भंतच काही रिझल्ट दाखवते, त्याच्यामुळे जो आय पी ऍड्रेस जशाच असा इथे कॉपी पेस्ट करून लुकअपचं बटन दाबलं की बघ ही मला माहिती मिळते आय पी इन्फॉर्मेशन फॉर हा आय पी ऍड्रेस. नेट नेम एई अरब एमिरात एमिरनेट, कंट्री अरब एमिरात, मेंटेन्ड बाय इतिसाला. नेक्स्ट करू, ऑर्गनायझेशन नेम एमिरात टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन, ऍड्रेस दुबई, कॉन्टॅक्ट पर्सन सिरियल नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर एमिरात टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन, हा त्याचा पत्ता, फोन नंबर, फॅक्स नंबर.
आणि आता इथे ते मला सांगते पीटीआर रेकॉर्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम हु इज डोमेन नेम इन द नेम ऑफ दुबई पोलीस डॉट अदर इंडिया दुबई डॉट ए दुबई पोलीस डॉट ए रजिस्टर्ड आय डी आहे त्याचा 31 अलग रजिस्टर्ड नेम त्याचा 31 अलग आणि स्टेटस ओके आहे म्हणजे ही जेन्युइन वेबसाईट आहे हे फेक नाही म्हणजे हे खरं आहे पण मी काय दुबई पाणी चांगलं असतं ना तर बॅकडोर ही कन्सेप्ट आहे पुढचा हल्ला होईल ना तुमच्यावरती तर ह्याच्या मदतीने